नमस्कार मी अभिषेक देशपांडे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मित्रांनो शेती आणि शेतीसाठी महत्वाचे असे चार जोडधंदे तर आता जोडधंदे म्हणजे कुठले तर, तर पहिला आहे गायपालन दुसरं आहे कुक्कुटपालन तिसरा आहे शेळीपालन आणि चौथा जो आहे तो आहे गांडूळ खत प्रकल्प तर आपण एक एक करून प्रत्येक जोडधंद्याविषयी थोडं थोडं बोलणार आहोत तर पहिला जो आहे तो आपला आहे गाय पालन आता गाय पालनामध्ये दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे पहिला ऑप्शन जो आहे तो आहे देशी गाय पालन आणि दुसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये तुम्हाला दोन जाती आहेत गायींच्या एक आहे एच एफ आणि एक आहे जर्सी तर आता दे देशी पालनाचा जो पहिला ऑप्शन आहे आपला तर त्यामध्ये आपण भारतामध्ये जे काही देशी गोवंश आहेत जसं गीर असेल खिल्लार असेल त्यानंतर थारपारकर असेल किंवा कांकरेज असेल किंवा इतरत्र जे काही आपले गोवंश आहेत भारतीय जातीचे ते असतील तर त्यांचं आपण पालन पोषण करून त्यांच्यापासून सुद्धा आपण विविध प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो पण आता भरपूर जो आपला शेतकरी वर्ग आहे तो देशी गाय पालनाव्यतिरिक्त दुसरा ऑप्शन जो आहे आपला एच एफ आणि जर्सी त्यांच्या गाय पालनाकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे त्याचं कारण असं आहे की देशी गायीचं जे दूध दुद, दुधाची कॅपॅसिटी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू एच एफ आणि जर्सी त्यामुळं कमर्शियल व्ह्यूनी विचार करता किंवा उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करता शेतकरी वर्ग एच एफ आणि जर्सी गायींकडे जास्ती प्रमाणात वळतोय जर का तुम्ही फक्त दूध हे प्रोडक्ट समोर ठेवून जर का दुग्ध व्यवसायात येत असाल तर तुम्हीही एच एफ आणि जर्सी गाईंकडे वळू शकता पण जसं आपण बघतोय की सध्या भारतामध्ये अशी स्थिती आहे की लोक परत देशी गाईंकडे वळतायत कारण की लोकांना देशी गाईचं महत्व कळत चालले देशी गाईच्या उत्पादनांपासून म्हणजे शेण गोमूत्र तर ह्यांचा उपयोग आपण औषध निर्मितीसाठी करू शकतो आणि यांचा आपण रोजच्या जीवनामध्ये जास्ती वापर केला आपल्या तर आपल्याला ते खूप फायदेकारक ठरणार आहे तर शेण आणि गोमूत्रापासून जर का आपण देशी गाईच्या प्रोडक्ट्स बनवले तर त्यातनं सुद्धा आपल्याला भरपूर कमाई होऊ शकते आणि तेच शेणखत किंवा गोमूत्र जर का आपण शेतीसाठी वापरलं तर त्यातूनही आपल्याला शेतीमध्ये जास्ती चांगला फायदा होतो उत्पादन वाढतं आपलं आणि आपला रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि आपला खर्चही कमी होतो तर आता एच एफ आणि जर्सी गायीमध्ये पण आपण शेणापासून उत्पन्न कमवू शकतो पण ऍज कम्पेअर टू देशी गायीच्या शेणाशी आपण कंपेरिझन केलं तर यामध्ये गुणधर्म खूप कमी आहेत येशे पाणी जर्शी गाईंच्या दुधामध्ये पण आणि शेणामध्ये पण त्यामुळे देशी गाईंचा हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह प्लस पॉइंट आपण म्हणू शकतो आता दुसरा जो आहे तो कुक्कुटपालन व्यवसाय हा ही खूप महत्वाचा जोडधंदा आहे शेतीसाठी यामध्ये आपण यामध्ये सुद्धा आपल्याला एक तर गावरान कोंबडीचं पालन आपण करू शकतो आणि एक बॉयलर कोंबडीचं करू शकतो तर आता गावरान कोंबडी म्हणजे कुठली काळी लाल त्यानंतर काळी पांढरी लाल काळी तर अशा ज्या कोंबड्या असतात त्या गावरान कोंबड्या असतात आणि बॉयलरमध्ये म्हणजे त्या पूर्णपणे पांढऱ्या कोंबड्या असतात त्या तर आता यामध्ये कसं असतं की बाबा गावरान कोंबडी जवळपास नैसर्गिकरित्या बरेच जण वाढवतात तर गावरान कोंबड्यांना वाढवाय वाढायला साधारण नव्वद ते एकशे वीस दिवस वगैरे लागतात त्यानंतरहून आपण त्यांच्यापासून उत्पादन घेऊ शकतो पण जर का बॉयलर कोंबडीमध्ये बघितलं आपण तर बॉयलर कोंबड्या ज्या आहेत त्या साधारण चाळीस ते पन्नास दिवसात तयार होतात त्याचं कारण असं आहे की बाबा त्यांना इंजेक्शन दिलं जातं त्यांना प्रोटीन्स वगैरे दिले जातात जेणेकरून त्यांची वाट पटापटा होते पण अशाने त्यांच्यामध्ये केमिकलचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ते आपल्याला फायदेकारक नाहीये खाण्यासाठी वगैरे तर अशा प्रकारे आपण देशी कोंबड्यांचं ज्या गावरान कोंबड्या आहेत त्यांचं पालन पोषण करून चांगल्या प्रकारात उत्पन्न घेऊ शकतो त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे दोडधंदा जो आहे तो शेळीपालन आहे शेळी पालनामध्ये पण आपण कोंबडी पालनासारखं पालना शेळीची वाढ करून त्यांचं योग्य प्रमाणात काळजी घेऊन ते विकू शकतो आणि त्यातनं उत्पन्न कमवू शकतो आणि दुसरं जे आहे ते शेळीचं दूध विकून आपण त्यातनं उत्पन्न कमवू शकतो तर अशा प्रकारे शेळीपालनाचा व्यवसाय आपण करू शकतो आणि चौथा जो आहे तो गांडूळ खत प्रकल्प आहे तर गांडूळ खत प्रकल्पामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आहे शेण जर का तुमचा दुग्ध व्यवसाय असेल आणि तुम्हाला गांडूळ खत प्रकल्प चालू करायचा असेल तर तुम्हाला हा एक मोठा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट आहे तुमचा की बाबा शेणखत जो महत्वाचा घटक आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळतोय फक्त तुम्हाला प्रोसेसिंग कॉस्ट जी आहे ती लागणार आहे आणि गांडूळांचा खर्च जो आहे तो तुम्हाला लागणार आहे तर समजा उदाहरणार्थ शंभर आपण सोडले शेणखतात म्हणजे शेणाचे आपण ढीग रचून त्यामध्ये जर का शंभर सोडले तर त्यांची पैदास पटापटा होते तर आपल्याला शंभर गांडुळांची इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं आपण हजार गांडूळ निर्माण करू शकतो तर अशा प्रकारे गांडूळ खत प्रकल्प सुद्धा आपण शेतीला जोडधंदा म्हणून आपण वापरू शकतो तर हे असे चार आपले शेतीला पूरक असे जोडधंदे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बोललेलो आहे की बाबा शेती आणि शेतीला जोडधंदे कुठले आहेत याच्यावर सुद्धा थोडीशी माहिती आपण घेतलेली आहे आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत की बाबा गाय पालनाचे डिटेल्स काय आहेत कोंबडी पालनाचे पालनाचे डिटेल्स काय आहेत शेळी पालनाचे डिटेल्स काय आहेत आणि गांडूळखत प्रकल्पाचे डिटेल्स काय आहेत तर अजून महत्वपूर्ण माहिती प्रत्येक जोडधंद्याविषयी घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या कमेंट्स तुम्ही मायापर्यंत पोचवा जेणेकरून मला कळेल की बाबा मी जे काही व्हिडिओ बनवते ते तुम्हाला किती फायदेकारक आहेत आणि पुढचा विषय कुठला घ्यायचा हे मला ठरवायला सोपं होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद